उत्तुंग भरारी कर्तृत्वाची यशोगाथा रणरागिणींची नवरात्र निमित्त कोकण सात लाईव्ह स्पेशल बाई पण भारी देवा। नमस्कार, मी देवयानी वरसकर। नवरात्रीच्या या सुंदर अशा आणि पवित्र अशा पर्वामध्ये कोकण सात लाईव्हने एक विशेष कार्यक्रम आणलेला आहे आणि तो म्हणजे कोकणच्या नवदुर्गा। आणि त्या अंतर्गत आज आपण वैभववाडीत आलेलो आहोत। वैभववाडी म्हटलं की एक सुंदर निसर्गरम्य असा तालुका, एका बाजूला गगनगिरी महाराजांचा आश्रम तर दुसऱ्या बाजूला नापणेसारखा सुंदर असा धबधबा। अशाच निसर्गरम्य वातावरणातली एक तरुणी की जिने आपलं शिक्षण ग्रॅज्युएशन पूर्ण केलं, अमेरिकन बँकेमध्ये काम केलं, अमेरिकन कॉन्सुलेटमध्ये काम केलं आणि पुन्हा आपल्या मूळ गावी आली आणि तिने एक वेगळंच विश्व इथे डेव्हलप केलेलं आहे की जे एक वैविध्यपूर्ण तर आहेच परंतु संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्याच नव्हे, राज्यातल्या नव्हे तर भारतातल्या लोकांच्या चर्चेचा विषय झालेला आहे आणि ते आहे शलभ बटरफ्लाय गार्डन। मी खूप आनंदाने आजच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत करते या शलभ गार्डनच्या डायरेक्टर सीमा राणे यांना। सीमाजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे। नमस्कार। कशी काय सुरुवात केलीत, काय कल्पना होती या पाठची? नमस्कार, मी सीमा राणे, शलभ गार्डन अँड रिसॉर्टची संस्थापिका। लॉकडाऊन नंतरचा काळ किंवा लॉकडाऊन असतानाचा काळ हा असा होता की आपलं सगळंच शिक्षण म्हणा, माझ्या मुलीचं शिक्षण म्हणा, माझं कार्य म्हणा, हे सगळं जेव्हा ऑनलाईन झालं तेव्हा असं वाटलं की का नाही आपण वैभववाडीमध्ये यावं, आपल्या फार्म हाऊसवर राहावं। आणि अशा एका, म्हणजे मी स्वतः खूप निसर्गप्रेमी आहे आणि त्यामुळे मला असं वाटलं की आपण इकडे येऊन काही कार्य करू शकतो का। आणि अशाच इंटेन्शनने जेव्हा मी अगदी थोड्या दिवसासाठी वैभववाडीत आले आणि तेव्हा मला असं जाणवलं की वैभववाडी म्हणजे निसर्गाचा खजिना आहे। वा, क्या बात आहे। आपला जो सिंधुदुर्ग तालुका आहे, म्हणजे मला असं म्हणता येईल की जगामध्ये ॲमेझॉन व्हॅली म्हणा किंवा अनेक असे जैविक विविधता असलेली जी ठिकाणं आहेत की ज्याच्यामध्ये अनेक पशुपक्षी आहेत, फुलपाखरं आहेत, झाडं आहेत आणि आपला सह्याद्री पर्वत हाही त्याच्यामधलाच एक भाग आहे। म्हणजे सह्याद्री पर्वताच्या मध्ये बायोडायव्हर्सिटी एवढ्या मोठ्या प्रमाणावर आहे की आपल्याला निसर्गाला, निसर्गाचं वरदान आपल्या कोकणामध्ये आहे। मग या कोकणामध्ये मी असं ठरवलं आपण काही कार्य करू शकतो का, आणि मग मी फुलपाखरांच्या गार्डनकडे वळले। फुलपाखरांच्या गार्डनकडे वळलात, मुळात आधी तुम्ही सगळं तुमचं शिक्षण, तुमची नोकरी, तुमचं कार्यक्षेत्र हे मुंबई किंवा ॲब्रॉड, म्हणजे तुम्ही तुमच्या पतीबरोबर जोहान्सबर्गलासुद्धा होतात, अमेरिकन कॉन्सुलेटमध्ये काम केलं की जिथे ह्या सगळ्या गोष्टींना, म्हणजे त्या अशा एका वेगळ्या वातावरणामध्ये ह्या गोष्टींना कुठलीच काहीच कुठेच जागा नाही आहे, मग फुलपाखरू गार्डनच का? कारण निसर्गरम्यता म्हटली तर अनेक जणं अनेक पद्धतीने रिसॉर्ट कसं जास्तीत जास्त कॅश करता येईल याचा प्रयत्न करतात। फुलपाखरू गार्डन डेव्हलप करणं ह्याला एक मोठी प्रोसेस आहे, त्याला पेशन्स आहेत। अगदी बरोबर। कसं काय तुम्ही ते ठरवलं की फुलपाखरांचंच गार्डन करायचं? काय झालं ना मॅडम की जेव्हा मी देशात परदेशात जेव्हा फिरत होते तेव्हा अगदी पावलोपावली जाणीव होत होती की आपलं कोकण एवढं सुंदर आहे, मग या कोकणामध्ये आपण काय करू शकतो। तर अनेक प्रस्ताव माझ्यासमोर होते, औषधी वनस्पती लावणं किंवा इतर गोष्टींसाठी जाणं ज्याच्यामध्ये आपण एक छानसं असं रिसॉर्ट बांधावं आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांची सोय करावी। पण जेव्हा मी या जैविक विविधतेचा अभ्यास केला तेव्हा मला असं जाणवलं की फुलपाखरू हा खूप एक, जरी छोटा असला, सुंदर असला तरी एक फार महत्त्वाचा घटक आहे। आणि आपल्याकडे सह्याद्री पर्वताच्या खाली अनेक फुलपाखरंही आहेत आणि त्याचं संवर्धन करण्याची फार आवश्यकता आहे। बरोबर। काय होतं की आपल्याकडे शेती व्यवसाय हा खूप मोठ्या प्रमाणात आहे वैभववाडीत आणि त्याच्यामुळे रासायनिक खतं, रासायनिक फवारणी ही मारली जाते त्याच्यावर आणि नकळत ही फुलपाखरं आपल्या भागातनं दूर निघून जातात। मग यांना आपण परत कसं आणायचं? आणि फुलपाखरं, त्याच्यानंतर पशुपक्षी हे ॲटोमॅटिकली
एकमेकांशी संलग्न असल्याकारणाने जशी फुलपाखरं यायला लागले तशी पशुपक्षी यायला लागले आणि या बागेचं एक छानसं सौंदर्य त्यांनी वाढवायला सुरुवात केली. तर मॅडम, जेव्हा मी विचार केला की आपण काय करायचं, तेव्हा या गोष्टींना फार महत्त्व दिलं गेलं. ज्या गोष्टीं ज्या वातावरणात मी वाढली किंवा ज्या गोष्टींसाठी मला अतिशय आनंद मिळतो ज्या करून, त्या म्हणजे की आपण निसर्गासाठी काहीतरी देऊ शकतो, म्हणजे निसर्गाच्या संवर्धनासाठी आपण काही करू शकतो. आणि दुसरं म्हणजे सायंटिफिक ॲप्रोच. ही फुलपाखरं जर आपण जपली तर पर्यटक तर येतातच, पण या फुलपाखरांना आपल्या हवामानातला, आपल्या ग्लोबल वॉर्मिंगमधला जो फरक आहे हा सगळ्यात पहिल्यांदा जाणवतो. आणि आपल्याकडे असे अनेक संशोधक येतात की जे या गोष्टींचा अभ्यास करतात आणि नकळत ते भारताला माझ्या वैभववाडी तालुक्यातनं एक खूप मोठा संदेश घेऊन जातील याची मला पूर्णपणे, म्हणजे यात मला अजिबात शंका नाही आहे की वैभववाडी हा हे गाव, हे जे आपला तालुका आहे, याच्यातनं नक्कीच आपल्या भारताला, देशाला आणि आंतरराष्ट्रीयदृष्ट्या खूप मोठं एक स्थान मिळेल. आणि त्यासाठी पूर्णपणे माझी धडपड आहे आणि तुमच्या सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे नक्कीच. जेव्हा फुलपाखरू गार्डन डेव्हलप करण्याचा जेव्हा विचार आला, फुलपाखरं म्हटली की ती काय सर्वच झाडांना येत नाहीत, त्या फुलपाखरांसाठी, त्या फुलपाखरांना अट्रॅक्ट करण्यासाठी झाडंसुद्धा तशा पद्धतीने लावावी लागतात किंवा त्याच्या स्पीशीज तशा गोळा कराव्या लागतात की ज्या आपल्याकडे नसतील किंवा असतीलही आणि त्या डेव्हलप करायला पाहिजेत किंवा आणायला पाहिजेत. मग हे जे काही प्लांटेशन आहे त्याच्यासाठी तुम्ही काय वेगळा अभ्यास केला की कसं तुम्ही फुलपाखरांना अट्रॅक्ट करण्यासाठी कशी काय झाडांची उत्पत्ती केली किंवा कशी लावलीत? मॅडम, माझा बायोलॉजी झिओलॉजी हा विषयच नव्हता. मी प्रोफेशनली अगदी बँकर म्हणून माझ्या आयुष्याचा खूपसा काळ घालवला आणि त्याच्यामध्ये फक्त एक आवड म्हणून आपल्याकडे झाडं लावावीत, एक निसर्गाचं संवर्धन व्हावं आणि फुलपाखरांचं संवर्धन व्हावं या इंटेन्शनने जेव्हा मी आले, तेव्हा जेव्हा अनेक जणांना भेटली, तेव्हा आपल्याकडे जेव्हा आपण म्हणतो ना की आपल्याकडे जर इच्छा असेल ना तर मार्ग मिळत जातात, आणि तसे अनेक जण माझ्या मदतीला आले. काही प्रोफेशनल आहेत ज्यांच्या फीज देऊन मी त्यांना बोलवलं इथे, त्यांची राहण्याची, ट्रॅव्हलिंगची व्यवस्था केली, त्यांनी मला खूप हेल्प केलं प्लांटेशनसाठी. अनेक पुस्तकं वाचली, आतासुद्धा माझा अभ्यास चालू आहे. आणि आपल्या सिंधुदुर्गामध्ये असे खूप तरुण तरुणी आहेत की त्यांचे रिसर्च पेपर हे इंटरनॅशनल लेवलला गेलेले आहेत आणि त्यांना मी कनेक्ट होते. ती सगळी मंडळी ही माझ्याकडे आता येण्यास आतुरत आहे त्यांना, आणि ते येऊन आपल्या बटरफ्लाय गार्डनमध्ये, शलभ बटरफ्लाय गार्डनमध्ये अजून अभ्यासपूर्वक माहिती गोळा करून एक पाऊल पुढे नेऊन शलभ गार्डनला तर समृद्ध करतायत, पण वैभववाडी तालुका आणि सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टला नक्कीच एक मानाचं स्थान देतील याच्याने. मॅडम, जेव्हा फुलपाखरांचं गार्डन सुरू करण्याचं तुम्ही इच्छा केलीत किंवा तसा संकल्प केलात, जागा तर होतीच तुमची, त्याच्यावरती नारळाची, आंब्याची, काजूची झाडं होती, त्यानंतर तुम्ही फुलपाखरांना अनुकूल अशी काही प्लांटेशन सुरू केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो तुम्ही सांगितलात की केमिकल फवारणीमुळे की केमिकल खतांमुळे, पेस्टिसाईड्स, इन्सेक्टिसाईड ह्याच्यामुळे जो काही आपण एक दुष्परिणाम आपण भोगतो आहे सगळं, म्हणजे आपणच नाही अख्खं जग आता सुरुवात झालेली आहे भोगायला, तर त्या दृष्टीने जर बघितलं तर ह्या फुलपाखरांना अट्रॅक्ट करण्यासाठी तुम्ही काम सुरू केलं, परंतु त्याचं सातत्य टिकवणं हे सुद्धा एक फार मोठं चॅलेंज आहे. अगदी बरोबर. कारण एकदा आली परंतु त्यांना सुद्धा ते एक आपल्याकडे बाबा आहे, आपल्याला एक अनुकूल असं वातावरण इथे आहे, याच्यासाठी तुम्ही ते सातत्य टिकवण्यासाठी काय केलं? कारण अनेक वेळेस असं होते की आरंभशूरता असते, त्याच्यानंतर नंतर एक दोन वर्षांनी असं वाटायला लागते की नाही बाबा हे खूपच किचकट होत चाललेलं आहे, आपल्याला परवडेना असं झालेलं आहे, आणि नंतर मग ते बंद होते. हे जे काही तुम्ही आवड तर आहेच, सवडही आहे,
परंतु आर्थिक गणित जुळवणं आणि त्याचं सातत्य टिकवणं कसं काय केलं? नाही, याच्यामध्ये मला महत्त्वपूर्ण म्हणजे असं सांगावं लागेल मॅडम की मला दोन गोष्टींचा सपोर्ट खूप छान मिळाला. एक तर माझी मुलगी स्नेहा राणे आणि नवरा संजय राणे, आमचं जे काही इन्कम होतं, जे काही सेव्हिंग होतं, ते आम्ही याच्यामध्ये माझी आवड जोपण्यासाठी आणि माझी उद्दिष्ट गाठण्यासाठी कुठलाही विचार न करता आम्ही आमचं जे इन्कमचं जे सेव्हिंग होतं ते याच्यामध्ये घातलं. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोघांनी मला खूप छान सपोर्ट दिला की तुला जे काय पाहिजे, तू जे गोष्टी करतेस आणि तुला जे तुझी उद्दिष्ट गाठायचे त्याच्यासाठी तू पुढे जा. म्हणजे आत्ता माझी मुलगी आणि नवरा हे मुंबईमध्ये आहेत आणि मुंबईमध्ये तुम्ही जर म्हणाल तर ती स्वतः 12वीत आहे, ती तिचा अभ्यास सांभाळून आणि अतिशय सुंदर चांगले मार्क मिळवून कॉलेजमध्ये टॉपर लिस्टमध्ये येऊन ती स्वतःचं खूप चांगला अभ्यास तर करते आहे. नवरा माझा संजय राणे खूप तिथे छानरित्या मॅनेज करतायत. त्यांची बँक ऑफ बरोडाची जी ड्युटी आहे एका हायर लेवलला ते काम करतायत. मी त्यांच्या सगळ्या गोष्टी सांभाळून ते मला इथे सपोर्ट करतायत. मला कुठल्या जर अडचणी येत असतील, मला कुठलं जर सहाय्य पाहिजे असेल तर अगदी दोघंही धावत इथे येतात. म्हणजे हे आय एम सो ग्रेटफुल टू देम की असं सहकार्य जर आपल्या कुटुंबातल्या लोकांना दिलं गेलं तर निश्चितच मराठी माणूस म्हणा किंवा कोकणी माणूस कुठेच पाठी पडणार नाही. नक्कीच सहकार्य तर आहेच. म्हणजे आपण प्रत्येकच म्हणतो की आपलं जर कुटुंबातूनच जर आपल्याला जेन्युइन सहकार्य असेल, बॅकअप असेल, तर निश्चितच आपण अनेक गोष्टी जिंकू शकतो आणि त्याच्या बाबतीत तुम्ही खूपच समृद्ध आहात आणि ते तुम्ही ते दिसतंय या सगळ्याच बाबींमधून. परंतु नुसतं बटरफ्लाय गार्डनवरती किंवा फुलपाखरांच्या ह्या गार्डनवरती तुम्ही थांबला नाहीत. अनेक रिसर्चर्सना तुम्ही इथे येण्याची संधी दिलीत, रिसर्च करण्याची संधी दिलीत. एक फार मोठं काम आहे कारण लोक या बाबतीत सुद्धा अनेक वेळेस मर्यादित असतात, संकुचित असतात की आपलं आहे ना तेवढा पुरतं मर्यादित ठेवायचं, बाहेर जास्ती त्याचा गाजावाजा करायचा नाही की मौन आपण काय करतोय हे बाहेरच्यांना समजू नये ह्याचा फार आटापिटा असतो. परंतु तुम्ही तसं न करता तुम्ही तरुणांना, होतकरी तरुणांना इथे उद्युक्त करताय. एका मुलीचंही तुम्ही उदाहरण दिलं की ती खूपच छान आहे आणि इंटरनॅशनल पेपर्स जे प्रेझेंटेशन होते त्यांनी सुद्धा तिचे पेपर्स मागणी केलेली आहे. काय सांगाल या संदर्भात? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अतिशय हुशार तरुण तरुणी आहेत की त्यांना थोड्या मार्गदर्शनाची गरज आहे किंवा आपण म्हणून थोडेसे पुश देण्याची गरज आहे. जे मी पेपर्स मुंबई पुण्यामध्ये बटरफ्लाय गार्डन विषयी किंवा बटरफ्लाईज विषयी जे माझ्या वाचनात आले, अगदी त्या तोडीमोडीचे म्हणा पेपर्स हे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या काही तरुण तरुणींनी दिलेले आहेत, त्यांचे अप्रूव्ह केलेले आहेत. त्यांचं जे रिसर्च आहे ते अगदी कौतुकास्पद आहे. म्हणजे आपण म्हणतो की मुंबई पुण्याला खूपशा गोष्टी या उपलब्ध असतात, इतर मार्गदर्शन उपलब्ध असतं, पण इथेही या तरुण तरुणीमध्ये खूप उत्साह आहे. आणि आता शलभ गार्डन एक पुढे पाऊल जाऊन या तरुण तरुणींना एकत्र आणतायत. सिंधुदुर्गातलं टुरिझम कसं डेव्हलप होऊ शकेल याविषयी आमचे खूप मोठे प्रयत्न चालू आहेत. मी मान्य करते इथले रोड खराब आहेत, थोडंसं डेव्हलपमेंटची गरज आहे, पण ज्याला निसर्गाची आवड आहे ना ते कुठेही जाऊन पोचतात. बरोबर. आणि तरुण तरुणी जे आपले या निसर्गावर काम करतायत त्यांनी कुठे थोड्या पैशासाठी मुंबई पुण्याला जाऊन नोकऱ्या करू नयेत, तर त्यांचं जे अस्तित्व आहे, त्यांचं जे स्वराज्य आहे ते त्यांनी इथेच घडवावं अशी माझी खूप इच्छा आहे. आणि त्यांच्या त्या गोष्टीसाठी, त्यांचं ड्रीम अचीव होण्यासाठी मी त्यांच्या पाठीशी नेहमीच असते. मॅडम, जेव्हा शलभ गार्डन जेव्हा सुरू केलं त्याच्यानंतर मॅनपॉवर हा सगळ्यात मोठा इथला आस्पेक्ट आहे, हे आहे की ज्याच्यावरती अनेक गोष्टी अवलंबून असतात. अगदी बरोबर. एकटं माणूस नाही डेव्हलप करू शकत किंवा करूही शकत नाही. जेव्हा पर्यटक येतात
त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप लोकांची अपेक्षा असते की मालवणी क्युझिन मिळावं किंवा इथलं काहीतरी जे आहे ओरिजिनल ते मिळावं. हा जो काही त्यांचा आवड किंवा त्यांची जी फरमाईश होती ती कशी तुम्ही फुलफिल केलीत? जेव्हा मी इथे आली तेव्हा मला खरोखर जे तुम्ही म्हणता की हेल्पिंग हँड खूप कमी होते किंवा माझ्याकडे ते येत नव्हते. त्यांना अनेक इथले शेतकरी हा मूळ वर्ग आहे आणि इथला जो बाकीचा वर्ग आहे हा मुंबई पुण्यामध्ये कामासाठी गेलेला आहे. त्यामुळे इथल्या जे आपण म्हणतो जेवण, जे मालवणी जेवण आहे ना, त्याची अतिशय सुंदर चव ही अगदी मनामनात भरते. आणि जेव्हा मी थोडी सुरुवात केली हे मालवणी जेवण देण्यासाठी तेव्हा मी इथल्या लोकल ज्या बायका आहेत अतिशय सुंदर जेवण करतात, चुलीवरचं जेवण करतात, तुम्हाला पाहिजे तसं कमी तिखट, काही वेळेला अगदी झणझणीत असं सुंदर, म्हणजे जे इथले मालवणी याच्यामध्ये जे घावणे आणि नारळाचं दूध ज्याच्यावर घावणे हे खाल्ले जातात ते तर अप्रतिम. म्हणजे तो ब्रेकफास्ट हा आमचा नेहमीचा ब्रेकफास्ट असतो आणि त्याला अतिशय सुंदर दात ही दिली जाते. तर अशा पद्धतीचं जेव्हा मला मदत लागते तेव्हा इथल्या लोकल बायका या माझ्या मदतीला येतात. अर्थातच त्यांना छान रोजगार मिळतो, त्यांचं कौतुकही केलं जातं. इथे काही आहेत की ज्यांच्याकडे गाई म्हशी आहेत ती मुलं काही वेळ का असेना, एक दोन तास का असेना, माझ्याबरोबर येतात कामाला आणि ते मला ज्या तऱ्हेने त्यांच्या परीने जी काही मदत लागेल ती मदत करतात. त्यामुळे दोन गोष्टी मला याच्यामध्ये मिळतात, त्या म्हणजे जे मालवणी पदार्थ आहेत ते मी लोकांपर्यंत पोहोचवू शकते अगदी चांगल्यारीत्या, दुसरं म्हणजे लोकल कामगारांना म्हणजे लोकल लोकांना मी एक रोजगार उपलब्ध करून देते, आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना एक रिस्पेक्ट हा दिला जातो. जी यंग मुलं आहेत ना त्यांना काय हवं असतं, आता त्यांना पैसे असे ना तसे ते मिळवतात पण त्यांना जो पाहिजे असतो तो रिस्पेक्ट हा शलभ गार्डनमध्ये त्यांना मिळतो. आणि त्यामुळे अनेक जे यंग जनरेशन आहे ते शलभ गार्डनमध्ये येण्यास अतिशय उत्सुक असतं. नक्कीच. यंग जनरेशन शलभ गार्डनमध्ये येण्यास उत्सुक असते, परंतु त्याचबरोबर सीमाताई जसं म्हणत होत्या की इथे येणाऱ्या लोकांना शेवया आणि नारळाचा रस हे जसं त्यांना त्यांचा आवडीचा ब्रेकफास्ट आहे किंवा पॉप्युलर ब्रेकफास्ट आहे, त्याचप्रमाणे इथल्याच स्थानिक महिलांकडून करून घेतलेलं मालवणी जेवण, आणि मालवणी जेवण म्हटलं की वडे सागुती ही आलीच आली, आणि असा जर झणझणीत सुंदर मस्तपैकी चिकनचा रस्सा, कोंबड्याचा रस्सा आणि वडे जर असतील आणि असं सुंदर वातावरण असेल तर निश्चितच दोन वडे खाणारा माणूस 10 वडे खाल्ल्याशिवाय इथून 100% उठणार नाही ही माझी गॅरंटी. आणि मॅडम पुढे जाऊन त्या आठवणी त्या मनामध्ये साठवून, म्हणजे एखादा रेस्टॉरंटमधला जेवण आवडणं आणि पुढे जाणं आणि शलभ गार्डनमध्ये जेवून पुढे जाणं यांचा प्रवास असतो की खूप जण मला परत हे करतात की आम्हाला अजूनही काही वेळेला ब्रेकफास्टला तुझी आठवण येते सीमा, की आम्ही जे तिथे जेवलो त्याची चव जे आम्ही घरी करण्याचा प्रयत्न केला त्याला कधीच येत नाही. त्यामुळे मी म्हटलं की या ज्या आपल्या सहकारी ज्या सगळ्या बायका आहेत ही जी मुलं आहेत त्यांचं हे अतोनात प्रेम आहे शलभ गार्डनवर आणि तेच त्या जेवणाला या समृद्ध करत जातात आपल्या गार्डनला. नक्कीच. मॅडम फुलपाखरं गार्डन तुम्ही डेव्हलप केलं, आता आम्हाला उत्कंठा अशी आहे की जनरली आपण आपल्या घरामध्ये छोटी छोटी फुलपाखरं पिवळ्या रंगाचं सफेद रंगाचं येतो बघतो, कधीतरी एखादं मोठं फुलपाखरू आलंच तर आपण खूप कुतूहलाने त्याच्याकडे बघतो, त्याचे फोटो काढतो, एकमेकांना पाठवतो, शेअर करतो, परंतु इथे वैशिष्ट्यपूर्ण अशी तुम्ही कुठली कुठली फुलपाखरं बघितलेली आहेत, कुठली आलेली आहेत आणि जी लोकांना किंवा जी रेअर होत चाललेली आहेत असा काही काउंट तुमच्या ह्या गार्डनमध्ये तुम्हाला आढळलेला आहे का? मॅडम जवळजवळ म्हणजे गेल्या फेब्रुवारीचं हे आपलं काउंट आहे, आता आम्ही पुढच्या टप्प्यामध्ये जात आहोत. 72 डिफरंट टाईप्स ऑफ बटरफ्लाईज आपल्याला मिळालेले आहेत आणि त्याच्यामध्ये म्हणजे आपण म्हणतो ना की सिंगापूरला लोक जातात बटरफ्लाय गार्डनमध्ये, त्याच्यानंतर दुबईला बटरफ्लाय गार्डनमध्ये जातात की ते फक्त एक टुरिझम अट्रॅक्शन म्हणून त्यांनी ठेवलेलं आहे, त्याचं आपल्या नेचरशी काहीही संबंध येत नाही. पण इथे जी फुलपाखरं येतात ते खूप त्यांचं काम करतात, म्हणजे परागीभवनाचं काम करतात, रिसर्चर्सना एक खूपशा मोठा अभ्यासाला त्यांना एक वाव देतात आणि
याच्यामध्ये मला सांगण्यास अतिशय आनंद होतो की ब्ल्यू मॉर्मॉन जे आहे, महाराष्ट्र हे पहिलं राष्ट्र आहे की ज्यांनी आपलं स्टेट बटरफ्लाय डिक्लेअर केलं, बरोबर, तर ते ब्ल्यू मॉर्मॉनचं काउंट आपल्याला इकडे मिळतं, अगदी छानरीत्या मिळतं. अगदी इथे एक दोन जी झाडं आहेत ही समईची वगैरे, तर त्याच्यावर तर अगदी खूप छान ब्ल्यू मॉर्मॉनची मुवमेंट असते. त्याबरोबर जे ॲटलास नावाचं एक मॉथ आहे, जे एशियातलं सगळ्यात मोठं, जवळजवळ एवढं मोठं ते मॉथ आहे, ते आपल्याला गेल्या आठवड्यात इथे मिळालं. त्याच्या मादीने इथे अंडी घातलेली आहेत, त्याचं कॅटरपिलरचं आपलं डॉक्युमेंटेशन आहे. म्हणजे एक वेगवेगळ्या अगदी छोट्या बटरफ्लायपासून मोठ्या बटरफ्लायमध्ये जे एशियातलं सगळ्यात मोठं बटरफ्लाय आहे त्याचं काउंट आपल्याला शलभ गार्डनमध्ये मिळालेलं. नक्कीच. आणि याच्यावरून आपण याचा पण एक आढावा घेऊ शकतो की आपलं हे आजूबाजूचं वातावरण किती समृद्ध आहे या फुलपाखरांच्या दृष्टीने सुद्धा. कारण आजूबाजूला आहे, त्यांना इथे कुठेतरी सुंदर असं वातावरण मिळालंय म्हणून ते इथे आलेले आहेत. आणि एक घराणा सुंदर इथे त्यांना डेव्हलप झालेला आहे आणि ते आनंदी असतील इथे येऊन पुन्हा डेव्हलप होण्यासाठी. अगदी, जे आनंदी ते आहेत आणि तो आनंद नकळत ते आपल्या पर्यटकांना तर देतातच. म्हणजे जेव्हा ते गेल्या आठवड्यात मला आपलं ॲटलास बटरफ्लाय जे मला मिळालं, तर मला एवढा आनंद झाला की आता माझ्याकडे म्हणजे आपल्या तालुक्यात या सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टमध्ये याचं एवढं सुंदर काउंट आपल्याला मिळतं आहे, जे परदेशी लोक एक ॲडव्हर्टाईजमेंट करण्यासाठी याचा वापर करतात ते लाईव्ह आपल्याकडे बघायला मिळतं. बरोबर. आणि त्याच्या म्हणजे त्यांच्या ज्या जीवनक्रम आहे त्याचा अभ्याससुद्धा इथे केला जातो आणि त्यांना एक स्वच्छंद जीवन जगायला आपण देतो, म्हणजे सहकार्य करतो. तर ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की खरोखर मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की या गोष्टींसाठी मी काही करू शकते आणि मला ती अपॉर्च्युनिटी मिळते याबद्दल. आणि तुमचेही खूप आभार की तुमच्यासारखे अनेक जण इकडे येतात. पर्यटक जे आहेत ते मोठमोठ्या 5-star हॉटेलमध्ये इथे राहतात, पण तरीसुद्धा ते शलभ गार्डनमध्ये फुलपाखरं बघण्यासाठी धावत येतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॅडम की जसं तुम्ही उल्लेख केलात की सिंगापूरला आहे, दुबईला आहे, परंतु ते एका ठराविक म्हणजे एका कृत्रिम वातावरणामध्ये तयार केलेलं किंवा आर्टिफिशियली वनस्पती किंवा त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी काहीतरी असं उभं केलेलं अशा पद्धतीने केलं असेल. अगदी नॅचरली असं हे जे काही आहे गार्डन फुलपाखरं येण्यासाठी आणि येऊ घातलेली आहेत, येऊ लागलेली आहेत. आणि तुम्हाला जसं ब्ल्यू मॉर्मॉनचं आपलं राष्ट्रीय फुलपाखरू, स्टेट फुलपाखरू, राज्याचं फुलपाखरं म्हणून जे डिक्लेअर केलेलं आहे ते पण आढळलेलं आहे. निश्चितच एक खूप चांगलं द्योतक आहे या सुंदर आणि पर्यावरण अनुकूल आणि अत्यंत रिफ्रेशिंग आणि ऑक्सिजन फुल ऑफ ऑक्सिजन असलेल्या असं वातावरणाचं. हो, आणि जरी तुम्हाला असं वाटलं ना मॅडम की आम्ही इथे कुठल्याही गोष्टी काय हे काउंट मिळतं, तर कुठल्याही गोष्टी या जाळल्या जात नाहीत इथे. याचं जे आम्ही खतं वापरतो पूर्ण ऑर्गॅनिक खतं असतात. कुठलीही झाडाची छाननी किंवा नको असलेली झाडं आम्ही अशी उपटून टाकत नाही. त्याचा काय उपयोग आहे या निसर्गात, खरोखर त्याला काही आहे का याचं महत्त्व, याचा पूर्ण अभ्यास हा शलभ गार्डनमध्ये केला जातो. आणि माझ्याकडे खूपशी लोकं येतात जे अभ्यासकही असतात, ज्यांच्याकडे अनेक प्रश्नही असतात, तर त्यांच्या प्रश्नांची उत्तरंही काही वेळेला शलभ गार्डन खूप छानरीत्या देतं. बरोबर, नक्कीच. मला वाटते तुमच्याकडे जर सीमाताईंकडे जर बघितलं तर त्यांचा जो उत्साह, त्यांच्या चेहऱ्यावरचं जे तेज आहे ना, ते ह्या सगळ्या वातावरणामध्ये आहे आणि ह्या फुलपाखरांमध्ये आहे. आपण फुलपाखरू म्हटलं की एक सुंदर बागडणारं किंवा सुंदर उडणारं असं आणि अत्यंत सुंदर नक्षीकाम असलेलं छोटसच परंतु मला मनाला आल्हाद देणारं असं एक छोटासा कीटक असतो, परंतु तो आल्हाद या व्यक्तीमध्ये मला पुरेपूर आढळून येतोय. थँक्यू मॅडम, थँक्यू. आणि तुमच्यासारखे रसिक आणि तुमच्यासारखे अनेक जण हे मला पुढचं काम करण्याला एक एनर्जी देतात, त्याबद्दल अनेक धन्यवाद. उत्तुंग भरारी कर्तृत्वाची यशोगाथा रणरागिणींची नवरात्र निमित्त कोकण सात लाईव्ह स्पेशल बाई पण भारी देवा.